आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी होऊन राहिली की परतवाडा धारणे महामार्गावर सेमोडोच्या थोडंसं गलीकडे चावला, बहुतेक चावलाच कंपनीची एक हे जे खाजगी बस आहे, चावलाच आहे त्याच्यावर लिहिलं आहे, खाजगी कंपनीची जी बस आहे की नाही राजू, हे 30 ते 35 फूट दरीत कोसळल्याची ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली हे. आणि त्या ठिकाणी सध्या मदत कार्य राबवणं जरी चालू असेल पण त्यात मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची प्राथमिक माहिती येऊन आली. नेमकी हानीचा आकडा काय आहे हे अजून जरी माहीत झालं नसलं तरी त्या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची प्राथमिक बातमी आहे. कारण ते जे लक्झरी आहे ना, ते लक्झरी जे ड्रायव्हर साईड असते, त्या ड्रायव्हर साईडले पुरीच्या पुरी दबली आहे आणि खाली गोटेच आहेत ना निरा. आणि हे काय निरा लक्झरी म्हटलं म्हणजे याच्यात कोणतं मटेरियल असते? पण त्या ठिकाणी सध्या मदत कार्य राबवणं चालू आहे. धारणीच्या इकडे जाणाऱ्या लक्झरीत मोठ्या प्रमाणात सकून जे नोकरीवर जाणारे असतात, जे अपडाऊन करणारे लोक असतात, हे त्यात जात असतात. त्या ठिकाणची परिस्थिती तुमच्या सध्या डोळ्यानं दिसत आहे. हे ब्रेकिंग न्यूज जरी सध्या गावरान 90 येत असली पण यातला अधिकृत कोणताच आकडा अजून तरी आम्हाला प्राप्त झाला नाही. फक्त हे अशी घटना झाली आहे, हे बातमी गावरान 90 येत आहे. घटनास्थळी परतवाड्या शहरातून मोठ्या प्रमाणात ज्या ॲम्ब्युलन्स आहेत दिशेनं रवाना झाल्या आहेत आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आता लवकरच तेली उपजिल्हा रुग्णालय अचलपूर आणि त्याशिवाय इथून आता पूर्ण या ठिकाणची वैद्यकीय सेवाबी तत्पर झाली असून या ठिकाणी झालेल्या घटनेत एकूण जखमीचा आकडाही अधिकृत नाही आहे आणि त्यात आणखीन जर काही बरं वाईट झालं असेल त्याचा कोणताच अधिकृत आकडा गावरान नेंडीला प्राप्त नसला तरी परतवाड्याहून धारणीला जाणारी एक चावला कंपनीची बस शमाडोजवळ लय मोठा तिचा तितंबा झाला आहे. हे ब्रेकिंग न्यूज सकून गावरान 90.